हरिओम श्री राम अंबज्ञ। मी उज्ज्वला वीरा कदम, बदलापूर पूर्व उपासना केंद्र माझे मिस्टर पोलीस मध्ये आहे। तर ते त्यांची खाण्याची वेळ चुकते, कधी वेळी या वेळी खाल्लं जातं, त्यामुळे त्यांच्या पोटात ना 5-6 वर्षापूर्वी गाठ झाली होती। ती गाठ एवढी मोठी वाढली की त्याचं ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरांनी। ते ऑपरेशन म्हणजे त्यांचं पोट आहे ना, ते असं मोठं फुगायचं, कधी झोपले की या बाजूला ती गाठ, कधी या बाजूला अशी व्हायची। माझं लक्ष थोडं असं जायचं की अहो तुमचं पोट असं कसं, कधी इकडे वळतं कधी इकडे वळतं, मग काय तरी प्रॉब्लेम असेल तुम्हाला। तर नाही ग, माझं खाण्याची वेळ चुकते ना, त्यामुळे ते गॅस होतो, त्यामुळे मला ते पोट असं माझं फुगल्यासारखं वाटतं। तरी पण मी एक दिवस त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले, तिथे सांगितलं, डॉक्टरांना विचारलं, त्यांचं पोट आपल्या पोटासारखं नॉर्मल मला वाटत नाही, त्यांच्या पोटात काहीतरी असं असं मला वाटतं, तर तुम्ही एकदा चेकअप करून बघा। डॉक्टरांनी चेकअप केले तर डॉक्टर बोलले तुम्ही घेऊन आला त्यांना, खूप चांगलं काम केलं आणि तुम्हाला त्याच्या पोटात गाठ आहे अशी शक्यता आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल। तर तुम्ही उद्याच लगेच ऍडमिट व्हा, चेकअप करूया आणि काय ते बघूया, ऑपरेशन करायला लागतं किंवा इतर काय ट्रीटमेंट। म्हणून आम्ही दुसऱ्याच दिवशी ऍडमिट झालो। त्यांची पोटातली गाठ एवढी वाढली होती की डॉक्टर बोलले उद्याच ऍडमिट व्हा आणि ऑपरेशन करा। आता एवढं मी सहज बोलून गेले पण त्याच्या पुढे हे असं होतं ते माझ्या लक्षात आलंच नाही। बापू कृपेमुळे माझ्या तेवढ्यावर लक्षात आलं, हे एक महत्वाचं कारण म्हणजे ते माझ्या कधी कधी असं नजरेत यायचं, पण मी पण कधी दुर्लक्ष, मला असे बोलायचे की गॅसमुळे होत असेल, माझी खाण्याची वेळ चुकते, कधी नाईट असते कधी डे असते, मग असं होत असेल कदाचित। पण हे बापूंनी मला सुचवलं की हे असं काहीतरी आहे, पुढे येणारा जो संदेश होता तो बापूंनी मला दिला आणि मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले। 2 दिवसातच ऑपरेशन करा असं सांगितलं आणि त्यांना ऍडमिट केलं आणि त्यांचं एटीएम कार्डचा मला नंबरही लक्षात नव्हता। आता अशा वेळी करू काय? मी तिथे गेले, डॉक्टरांना रिक्वेस्ट केली हे आमच्या प्लॅनिंग मध्ये बसते का, कुटुंब आरोग्य योजनेमध्ये बसते का, तर डॉक्टर तेव्हा मला बोलले हो बसेल। म्हणून मग आम्ही ऑपरेशनला, मी फॉर्म भरला, सही केली आणि त्यांना ऑपरेशनला नेलं। गाठ एवढी मोठी होती, गाठ काढली तर 1 लिटर पाणी पोटामध्ये, एवढं खराब असं रक्त आटल्यावर काळं कसं होतं तसं पाणी त्यातून बाहेर आलं। ते पाणी मला त्यांनी दाखवल्यावर मला एवढं रडायला आलं की हे एवढं पोटात पाणी होतं, माझ्या त्रास कसा जाणवत नव्हता। ही माझ्या बापूंची कृपा होती की बापू त्यांना त्रास जो होत होता तो त्यांना जाणवूनही देत नव्हते। मला पण थोडा त्यांना, माझ्याकडे पण जास्त वेळ त्यांना देता येत नव्हता, दुर्लक्ष होत होतं, पण मला हे बापूंनी सुचवले की तू त्यांच्याकडे लक्ष दे, त्यांच्या पोटात जी गाठ आहे त्यासाठी ऑपरेशन कर, असं अचानक मला पण कसं सुचलं आणि 2 दिवसात ते ऑपरेशन करावं। आणि 2 दिवसात आम्ही ऑपरेशन करून केलं, त्यांनी जेव्हा शुद्ध आली, हे पोटातलं ते पाणी होतं, डॉक्टरांनी त्यांना दाखवायला ठेवलं होतं हे तुम्ही असं अंगावर काढलं की मला गॅस होत होते, असं तसं चेकअप केला पाहिजे वेळोवेळी। घरी घेऊन गेल्याच्या नंतर मी बापूंना हात झेडले, बापू एवढी शक्ती मला तू कुठून दिलीस, माझ्यात एवढे कॉन्फिडन्स आला कुठून? 2 मुली होत्या, माझ्या 2 लहान मुली होत्या, तेव्हा छोटी मुलगी 5 वर्षाची होती। मी घरचं बघत होते, मुलांचं बघत होते, मोठ्या मुलीची एक्झाम चालू होती आणि तिच्याकडे पण माझं लक्ष होतं। घरातही बाकी डबा घेऊन जात होते, शेजाऱ्यांना टाकून मुलांवरती लक्ष ठेवायला सांगत होते आणि मी त्यांना डबा घेऊन जात होते, थोडा वेळ तिथे बसत होते, त्यांचा एक मित्र येऊन तिथे थोडा वेळ बसायचा, असं अल्टरनेट आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवलं होतं। पण मला जराही डगमगले नाही मी तेव्हा, फक्त बापूंवरती विश्वास होता की मी प्रत्येकीला बापूंचा दावा करत होते, बापू तुम्ही मला या संकटातून तुम्ही बाहेर काढा आणि माझ्या नवऱ्याला पण तुमच्या जवळ घ्या आणि त्याला पण भक्तीच्या मार्गात येऊ द्या, त्याचा विश्वास बसू द्या की आपल्याला कुणी धरलंय, आपल्याला कुणी या संकटातून बाहेर काढलंय, आहेत आपल्या बापूंचा आपल्याला किती आधार आहे याची जाणीव तेव्हा त्यांना झाली। खरंच आमचा बापू आमच्यासाठी आमच्या पाठीशी सदैव उभा असतो आणि आम्हाला नेहमी संकटातून बाहेर काढतो, असे अनेक अनुभव येतात। प्रत्येक वेळेला आपला बापूंवरती विश्वास असला पाहिजे, तेव्हाच या गोष्टी शक्य होतात। हरिओम श्रीराम अंबज्ञ।